संसार केला क्षण उर्मीचा मार जन तन धन केले तृणाही समान लाथाडिला हा संसार केला क्षण उर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाडिला हा संसार केला क्षण उर्मीचा मार अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं ब्रह्माम कैवल्यमेकं त्रियं प्रसन्नं प्रपन्नार देह देहं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमोन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगनन हत पाणी मंडन मंडनान तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव दबलहा संविठलं चिंतयाम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं मुदाम्बुजतेजस्फुरदेहि प्रदेशं विजेन्द्रादि देव हे सदा स्तूयमानं समाधि स्मृतिं भज ज्ञान देवं ओं नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ऐसे नमन करुणे सकडा हरी कथा बोले बुबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवे सकडा नामा म्हणे आता बंधुरंग भूमिका कीर्तने हुवे होते लोका ताडमृदुंग श्रोते देखातया माझे नमन दंडवत मस्तक हे पायावरिया वारकरी संतांचं सेवे लागे सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू पंढरीचा देवराया अंकित आमे झालो बडिवंत लाथाडिला हा संसार केला क्षण उर्मीचा मार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त रूपे सेवे करता निवडलेला अभंग घेतलेला अभंग जगमान्य जगविख्यात संत सम्राट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चार चरणांचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला निवडलेला अभंग गोड आहे महत्वाचा आहे अभंगावर विस्तृत चिंतन मांडण्या अगोदर काही परिहार देणे गरजेचं आहे किंबहुना उचित आहे ती म्हणजे आशिष थोर मोठ्या प्रदर्शपर्शाने अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्माचा कृपा आशीर्वादाने श्रीगुरु मोठे बाबांचा आशीर्वादाने रामदास बाबांचा आशीर्वाद अगदी गोड थाटामाटा सप्ताहाचं आयोजन दरवर्षी आपण सालाबादाप्रमाणे करत आहात यावर्षी 61 वर्ष आहे तसेच माझा वाटेला आलेले हे चौथ्या क्रमांकाची सेवा तसं गावाचं नाव माझं एक तास आहे कीर्तन किती तास करू तेवढं सांगा एक तास उरला खटवांग रायसने पंकज रायासे एक तासामध्ये मला सेवा आटोक्यात घ्यायची आहे अगदी गोड थाटामाटात त्या ठिकाणी सत्राचं आयोजन नियोजन आहे कणेरे गावातील ग्रामस्थ भाविक मंडळी तथा तरुण मंडळींचा अनमोल सहकार्याने माझा वाटेला आलेलं हे कीर्तन तसेच या सप्तातील अनमोल मार्गदर्शन ज्यांचं आहे हरिभक्तपरायण माधवजी महाराज
हरिभक्त परायण जयवीरजी महाराज, हरिभक्त परायण संजयजी महाराज, अगदी गोड. तदनंतर आपला सप्ताहाला महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी लाभलेल्या आहेत, त्यामध्ये मृदंगावर थाप पडावी, कीर्तनामध्ये रंग भरावा, या उत्तर महाराष्ट्रातलं वैभव, या काना देशातलं वैभव. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. अगदी गोड व्यक्तिमत्व स्वभावाने सुद्धा अगदी आनंदाने या ठिकाणी 7 दिवसापासून जे सगळ्यांचं त्या ठिकाणी मन तृप्त करतात, आमचे हरिभक्तप्रेम, आमचे लहान गुरुबंधू यज्ञेश महाराज उपस्थित आहेत. उपस्थितीमध्ये ज्यांचा गाण्यामध्ये गोडवा आहे, स्वभावामध्ये मधुरता आहे, आमचे हरिभक्तप्रेम गायन सम्राट संगीत विशारद आमचे हरिभक्तप्रेम योगेशजी महाराज भदानेकर उपस्थित आहेत. उपस्थितीमध्ये आमचे हरिभक्तप्रेम ज्यांच्या गाण्याने संपूर्ण या ठिकाणी खानदेशाला वेळ लागावं इतकं गोड आदर्श व्यक्तिमत्व आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू मयूरजी महाराज तरवाडेकर उपस्थित आहेत. उपस्थितीमध्ये युवा कीर्तनकार आदरणीय ज्यांनी 4 वर्ष आळंदी क्षेत्रामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज या संस्थेतील अध्यात्म सर्टिफिकेट मिळवलं आणि तदनंतर या काना देशामध्ये युवा कीर्तनकार म्हणून खूप मोठं गायन क्षेत्रामध्ये अवलौकिक ज्यांचं सिंहाचा वाटा आहे आमचे हरिभक्तप्रायण वासुदेव महाराज कोकराडकर उपस्थितीमध्ये आपल्याच गावातील पंचक्रोशीतील टाळकारी मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये आपल्या गावातील भालदार चोपदार अगदी बघा ना महाराज, फक्त गोडाच पाहिजे दिसले आते असू द्यात महाराज. विणेकरी बाबांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. विणेकरी महाराज आपल्याच गावातील आहेत तरी सुरतवर्ण या ठिकाणी 7 दिवस विणा घ्यायला हाजरी लावतात, सेवा करतात. त्यांचं नाव घ्यावं असं वाटतं, घेऊ का ना? पण कसं, मी माझं प्रत्येक कीर्तनाच्या माध्यमातून विणेकऱ्याचं नाव घेतो, पण लग्न मंडपात नवरी नवरदेवाचं नाव घेते त्या हिशोबाने नाव घ्यायचं, घेऊ का ना? तुम्ही हो म्हणणार तर घेतो. महिला मंडळ तुम्हाला कोणा बचत गट नाव तारते, मी पेढी दिवस बोलत राहा, घेऊ का ना? हो, जसं तुम्ही तिकीट काढी पडत लागले. बरं, घेतो आता नाव. खोलीत खोली खोलीत होतं लाकडं, खोलीत खोली खोलीत होतं लाकडं, विणेकरी बाबा तुम्ही तिकडे मी इकडं. तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता मला म्हणते की महाराज आपण 1 तास नाही तर 4 तास कीर्तन करावं, करूयात. तुमच्या सर्वांचं कर्णपटल तृप्त होतील इतका सुंदर साऊंड सिस्टीम मनोज मंडप साऊंड तामसवाडी अगदी गोड. ऐका, घेतलेला अभंग 4 चरणांचा आहे आणि आजचा अभंगावर जे चिंतन केलेलं आहे, पुन्हा भविष्य काळामध्ये आपल्याला बघायचं असेल त्या ठिकाणी आपल्या या गावामध्ये दरवर्षी आपल्या सप्ताहामध्ये तेवढी सुविधा असते. ज्ञान मंदिरा या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व प्रक्षित होणारे कीर्तन अगदी या ठिकाणी आमचे हरिभक्तप्रायण मनोजदादा उपस्थित आहेत. दिनेशदादा महिंदाळेकर, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची महाराज. त्यांचं चॅनल फक्त या ठिकाणी ज्ञान प्रबोधनाचं आहे, त्यासाठी अगदी गोड. ऐका, घेतलेला अभंग 4 चरणांचा, या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणताय, बडियाचे अंकित आलो बडिवंत. आम्ही बडिबाण झालो. पण ऐका, 3 गोष्टीने तुकोबाराय या ठिकाणी या अभंगामध्ये बडिबाण म्हणता आहे. अभंगातल्या 2 चरणामध्ये म्हणता आहे, लाथाडीला हा संसार केला खडवर मी सामान. तुकोबाराय म्हणतायत, मी ज्ञानाने बडिवंत झालो. 3 चरणामध्ये मी वैराग्याने बडिवंत झालो. 4 चरणामध्ये मी भक्तीने बडिवंत झालो. लाथाडीला हा संसार केला अक्षर उर्मीचा मार. वैराग्याचं बळ, जोन तोन धोन केले तृणा हे समान. लाथाडीला हा संसार केला अक्षर उर्मीचा मार. भक्तीचं बळ आहे शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. तर लाथाडीला हा संसार केला खड उर्मीचा मार. या अभंगामध्ये तुकोबाराय बडिवंत म्हणत आहेत, मी बडिवान झालो. नाही का, बडिवान झालात तुम्ही मग पहिले दुर्बळ होतात का? हो. ऐका, महाराज दुर्बळ होतात पण कोणत्या युक्ताने? माणूस जेव्हा जन्माला येतो तो अल्पज्ञ आहे. जीव स्वरूपातून परमार्थाचा वाटेवर येऊन तू का म्हणे चला हेची वाटे पांडुरंग भेटे भरोसे नाही. अनुभवातून तुकोबाराय परमार्थामध्ये बडिवंत म्हणत आहेत. पहिल्या चरणाचा जर विचार करायचा म्हटला तर तुकोबारायंना विचारण्यात आलं, साधक मंडळी म्हणतात की महाराज असं कोणतं बळ आहे तुमच्याजवळ? का धनाचं बळ आहे? का सत्तेचं बळ आहे?
तुकोबाराय म्हणतात माझ्याजवळ धनाचं बळ नाही, माझ्याजवळ सत्तेचं बळ नाही, शारीरिक बळ नाही, धन कोणा काम आले, रावणा एवढा श्रीमंत माणूस त्याला कवडे सुद्धा वरती घेऊन जाता आले नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही, माझ्याजवळ धनाचं बळ नाही, मग सत्तेचं बळ, सत्तेसाठी लोक जवळ घ्यावी लागते. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, माझ्याजवळ सत्तेचं बळ नाही, शारीरिक बळ, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तर तुकोबाराय म्हणताय त्या बळासाठी मी माझा संसार लाथाडलाय. संसारामध्ये आपण ज्यांच्यावर प्रेम करावं ते लोक आपल्यावर प्रेम करायला तयार नाही, म्हणून संसार हा दुःखाचा आहे, दुःख बांधवडी आहे, हा संसार सुखाचा विचार नाही. कुठे फलकटतो संसार येथे सार भगवंत. तुकोबारायांनी संसार लाथाडला, लाथाडल्यानंतर वैराग्य निर्माण केलं, भक्ती केली, भक्तीचा मार्गावर जाऊन देव पावयासे गेलो तेथे देवचे होऊन गेलो. देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा. तर तुकोबाराय म्हणतायत मी माझ्या जीवनामध्ये संसार लाथाडला, तुम्ही आपण संसार लाथाडू नका. नाथ बाबा म्हणताय संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेडोवेडा, पण तरी सुद्धा वर्षाकाठी एकदा सप्ताह आपल्या कणेरामध्ये असतो. दोन तास का होईना घरादाराचा त्याग करून तुम्ही या धर्म मंडपात बसतात, ईश्वर तुम्हाला ही फलश्रुती दिल्याशिवाय राहणार नाहीये. आयुष्यामध्ये तुम्ही नवऱ्याकडनं झगडून झगडून भरपूर सोनं नाणं घेतलं असेल, महिला मंडळ आयुष्य गेलं, दरवर्षी अर्धा ग्राम एक ग्राम सोनं भरपूर घेतलं, मरस्तोपर्यंत तुमचा जवळ तोड्याचा तोडा सोनं झालं, गळ्यामध्ये हातामध्ये नाकामध्ये कानामध्ये सोनच सोनं झालं. पण ऐका, आयुष्यभर नवऱ्याला झगडून झगडून जेवढं सोनं आपण केलेलं आहे, मेल्यानंतर हे सोनं वरती घेऊन जाणार का तुम्ही? काय उत्तर आहे महिला मंडळ? सोनं वरती घेऊन जाणार का? नाही ना, मला दी टाका. मला दिलं त्याची काया झाल्याशिवाय रा नाही. माया के दिवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजान यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया हीरे मैं बिखराऊ गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाऊ गली गली. बोलो राम गावाकडे एक म्हातारा 75 वर्षाचा खाटीवर पडला, त्या गावाचं नाव सांगत नाही ना, खाटीवर पडला वाचा गेली एवढीच गोष्ट. म्हाताराला 3 पोर, मोठा मुलगा म्हणे का रे आपला आप्पा काय करा, 2 नंबर पोरगा म्हणे आपला आप्पा आपल्यासाठी काहीतरी ठीक जायल शे, पण ते गाप्पा काय सांगता येईल ना. 3 नंबर पोरगा म्हणे आपण काही का होईना, डॉक्टरला बोलून घेऊ 5 मिनिटं म्हाताराला बोलत करू जे कुठे ठेलवे येईन मी बाटा पाल्यस. डॉक्टर साहेबांना बोलवलं म्हणे डॉक्टर साहेब आमचा म्हातारा 5 मिनिटं का होईना शुद्धीवर आला पाहिजे, तो बोलला पाहिजे, यासाठी तुमच्याजवळ काही औषध आहे काही इंजेक्शन आहे? डॉक्टर साहेब म्हटलं इंजेक्शन आहे पण 1 लाखाचं. 1 लाख म्हटल्याबरोबर तिघपुराने मीटिंग भरली म्हणे कार आपला पैसा नाही, पैसा नाहीत आपण व्याज ना पैसा काढू, नाही वेळाला लागणार 5 ना 2 ना काढू, पण 5 मिनटं म्हाताराला बोलतोच करू जे कुठे ठेल होईल हिने मिने वाटा पाल्यस. डॉक्टर साहेब द्या म्हटलं इंजेक्शन, डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन दिलं, तिघ पोरं जवळ आलेत म्हणे आप्पा कधी ठेवायचे ते आप्पा म्हणे काय रे असं हात काय जगडात म्हणे तुम्ही, हा त्या हात रे मी असं म्हणा तू आपला मांगलदार तो नांदोरात नाही म्हणे हा तो म्हणा पहि 15 दिवस आहे ना गहू गायन गायनी लई जायचे म्हणे. ओ म्हणा बाप गहू गायन गायनी 1 लाख 5 ना 2 ना गच्चीदा बिंदल लाल आयुष्य गेलो म्हाताराच. राम म्हणाल तयार, संसार मात्र सोडायला तयार नाहीये, वाईट आहे. संसारिकांची गत आहे आपण तुम्ही आपण संसार तोडायला तयार नाहीये. संसारामध्ये सर्व सुखाची या आशा जन्म गेला क्षण गेला.
मायाचा आधीन जीव आहे, दुसरी गोष्ट इंद्रियाचा आधीन आहे. व्हॉट्सअप युट्यूबला जर बघितलं, एक कथा आहे, आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडावरनं आंबा खाली पडला, दोघांनी पाहिला पण दोघं तिथं गेले नाही, दुसरे दोघं गेलेत म्हणजे पाय, पाय तिथपर्यंत गेले पण त्यात दोघांनी उचलला, तिसऱ्या दोघांनी तो आंबा उचलला, तिसऱ्या दोघांनी तो आंबा उचलला पण खाल्ला, चौथ्यानं तो आंबा खाल्ला. पण ऐका, शेतकरी बघत होता, शेतकरी काठी घेऊन आला, पाचव्यानेच मार खाल्ला. कोणी मार खाल्ला? म्हणजे चांगला अनुभव आहे बा मार खावा. ऐका, पाठीवर मारलं त्याने, मार खाल्ला. पण ऐका, पाट म्हणत होती, डोळ्यांनी बघितलं, पाय गेलेत, हातांनी उचलला, खाल्लं तोंडाने, पोटात गेला आणि मार मी खाल्ला. पण ऐका, शेवट अश्रू त्याच डोळ्यांनी आलेत. इंद्रियांचा ताव्यात हा देह आहे. पण ऐका, तुकोबाराय म्हणतात, याही पलीकडे याच्यावर सत्ता ज्याची आहे, घडी घडी काढ वाट याची पाही. तर तुकोबाराय म्हणतात, आम्ही जन्म आणि मृत्यूचा पलीकडे गेलो आहोत, आम्हाला काळाचीही सत्ता नाहीये. म्हणून ऐका, तर तुकोबाराय म्हणतात, जीवामध्ये संसार मी काल आतला, तर संसारामध्ये आपण ज्यांच्यावर प्रेम करावं ते लोक आपल्यावर प्रेम करायला तयार नाही, पण मी बळीवंत झालो, मी वैराग्याचा बडाबा, तुम्ही आपण भाग्यवान आहोत. ज्या देशामध्ये राम जन्माला आला, रामाचं वैराग्य बघा, रामायण उघडून बघा, आपल्या सप्ताहामध्ये रामायण होतं. त्याच महाराष्ट्रामध्ये तुम्ही आपण जन्माला, ज्या ठिकाणी तुकोबाराय जन्माला आले, तुकोबारायचं वैराग्य. या सृष्टीमध्ये रावणानंतर दोन नंबरची श्रीमंतीचा जर तपास घ्यायचा म्हटला, तर तुकोबारायजवळ 65 लाखाची जहागिरी. 16व्या शतकामध्ये तुकोबारायजवळ 65 लाखाची जहागिरी. तुकोबाराय 25 वर्ष असताना तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला, महामारी आली, लोक लोकांचं मांस खाऊन जीवन जगण लागली, इतकी भयानक दुष्काळी अवस्था आली. ऐका, चला 16व्या शतकामध्ये तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये बघू. लोक लोकांचं मांस खाऊन जीवन जगता आहे, धन कोणा कामा आलं की माझ्या कामात येईल. तुकोबाऱ्यांनी धन काढलं, धन दिलं, लोकांना दान दिलं, घ्या बाबा. पण ऐका, उर्वरित आयुष्यामध्ये सांगतो, तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया, भजन तरी करा बाबा. पण तुकोबाऱ्यांची पत्नी आवले माता म्हणू लागले तुकोबाऱ्यांना, अवधानी, आयुष्यभर संसाराची राख रांगोळी केली तुम्ही, या काड्या बेठ्याचं भजन करताय, त्याच्या नादामध्ये मुलं बाळ उपाशी मरतायत, संसाराची राख रांगोळी केली धनी तुम्ही, तुम्ही लोकांना दान देत फिरतायत. तुकोबाराय म्हणतायत, आवले, देता देवविता नेता नेबविता, येथे याची सत्ता काय आहे, ज्याचं होतं त्याने नेलंय आवले, तू आणि मी फक्त निमित्त आहोत. ऐका, अशाही काळामध्ये तुकोबाऱ्यांची पत्नी अन्न अन्न करता मेली. दुष्काळ उद्गार आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिडा गेली. आता मला परमार्थ सज्ज करता येईल. तुकोबाऱ्यांनी कुंटीवरचा विना घेतला, गळ्यात घातला, भामचंद्र डोंगरावर जाऊन भजन केलं. आनंदाचे डोहे आनंद कर, आ
वैराग्य निर्माण केले, साधू संतांनी संसार सोडलेला आहे, नाही का? संसार सोडल्यानंतर परमार्थ जागृत झाला तर तुकोबर आहे, तो हा देवाचा आहे देव, बडिया माझा पंढरीराव, या विठूचा मी अंकित झालो आहे, त्यामुळे अंकित होण्यासाठी संसार लाथाडला, मी जनाचा तनाचा धनाचा त्याग केला आणि भक्तीचा माध्यमातून भक्ती एवढं श्रेष्ठ झाली की आम्ही मुक्तीचाही माथ्यावर जाऊन बसण्याचा अधिकार प्राप्त केलेला आहे। हा अभंगातला भावार्थ आहे। तुकोबाराय म्हणत आहेत की बाबा जीवनामध्ये संसार कितीही लाभ नाही रे, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंतिल जासील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणू नये, पण जन्म आणि मृत्यूचा याही पलीकडे आमचं जीवन आहे। जगा काड खाई आम्ही माथा दिला भावाप्रमाणे ही मंडळीने गावं, या गाण्याच्या माध्यमातून सुद्धा ईश्वराची प्राप्ती आहे। तर तो कोबर आहे, आयुष्यभर भजन करतायत आणि भजनाच्या माध्यमातून बळीवंत होत आहे। मीराबाई जनाबाई अखिल संत मांदे आहे, भजन करताय। मीराबाईंचं भजन, ऐसे लागे लगन मीरा हो गई मगन, मीरा महलों में पली बन के दो गंदल, मेरा रानी दीवानी कहने लगे, एक राधा एक मेरा दोनों शाम को चाह, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवान एक दर्स दीवान, सागा मा पाधा पदा मा परे मागा, घरे सने धरे सारे घरे गम गम पद सानी रे सा। मेरा भाई भजन करते, भजनाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती। जनाबाईंनी पहाटे उठावं, जात्यावर दळण दळावं, ओव्या गावून स्वरात दासी जनीचा घरात, दडन दडेले सख्या श्री हरी आड चोरीचा माझा बरी। जगाचा चालक मालक विटेवर पांडुरंग परमात्मा जनाबाईला दडन दडू लागावा एवढी ताकद आली कुठून, तर हे भजनाची ताकद। ज्ञानोबाराय म्हणतात संसारिकांचं जे साधन आहे ते म्हणजे भजन आहे, किंबहुना ऐसे भजन तेच संसाराचीच साधन। येरफड भोगतो स्वप्न नाव बरे दिसे, ज्याच्या जीवनामध्ये भजन घडत नाही परमार्थ घडत नाही अशांचं जीवन स्वप्नासारखं आहे। काय तोर पण
याची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बड रेडा बोले. ज्ञानवरांच्या दारावर जिवंत सोन्याचा पिंपळ आहे तर का घरामध्ये नित्यनेम आहे. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ऐका भजन करता देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. नामदेवरांच्या समकालीन संत चोखोबा राय देहातून प्राण गेला तरी सुद्धा आस्ती हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतात संतांचे. पंढरपुराचा काही अंतरावर मंगळवेढा म्हणून मोठं गाव आज मोठं शहर आहे. त्या काळामध्ये मोठ्या राजाने राजवाडा बांधायचं काम चालू केलेलं होतं. राजवाड्याची भिंत बांधण्याचं काम त्यामध्ये हजारो मोलमजुरी करणारी चोखोबराई ही बेगारी काम करण्यास निघाले होते. पण ऐका काही कारणास्तव त्या वाड्याची भिंत कोसडलीत. हजारो मजुरांच्या अंगावरती पडलेले आहेत मृत्यूदेही. हजारो मजूर मेलेले आहेत. नामदेवरांच्या स्वप्नामध्ये पांडुरंगाने जावं नामदेवरांना सांगावं नामदेवा मंगळवेड्याची अमक्या अमक्याची भीत त्या ठिकाणी कोसडलीत. हजारो मोलमजुरी करणारे कोसडलेत. त्यामध्ये माझा चोखोबा रात्रंदिवस माझं चिंतन करणारा त्याची आस्ती मात्र माझ्या या पायथ्याशी त्याची समाधी द्या. नामदेवराय पहाटे उठले. पहाटे उठल्यानंतर देवळात आले. पांडुरंगाचा नित्यनेम केला. हात जोडले. देवा रात्री तुम्ही माझ्या स्वप्नामध्ये उपदेश केला. मंगळवेड्याची भिंत कोसडली त्यामध्ये हजारो मोलमजुरी करणारे मेलेले आहेत मृत्यूदेही पडले. त्यामध्ये चोखोबा तुमचं रात्रंदिवस चिंतन करणारा त्याची आस्ती त्याची हाडं आणायची आहे. पण हजारो हाडं त्या ठिकाणी पडलेली असतील मी चोखोबाची हाड ओळखायची कशी. देवाने सांगावं नामदेवा एखादं हाड उचलायचं आस्ती उचलायची कानाला लावायची त्या आस्तीतून जर विठ्ठल ध्वनी आला समजायचं ती माझ्या चोखोबाची हाड. नामदेवराय घरी आले. झोडी घेतली. मंगळवेड्यात आले. त्यामध्ये कोणाचा धनी कोणाचा मुलगा कोणाचा नातू असतील असे त्या ठिकाणी परिवार ढायमुख रडत होते. परिवार आलेला होता पण चोखोबाची त्या ठिकाणी बहीण आली नाही भाऊ आला नाही. प्रथम तर नामदेवराय तिथं पोहोचले. भिंत बाजूला काढण्यात आली होती. हजारो हाडं पडलेले होते. पण नामदेवरायांचं लक्षात आलं तीच हाडे पंढरपुराला घेऊन यायची आहे ज्या हाडातून विठ्ठल ध्वनी आवाज येत असेल. पण हजारो हाडं पडलेले होते त्यामध्ये ओळखायचे आहेत कानाला लावायचे. विठ्ठल ध्वनी आला ते आस्ते आपल्या जोडीत आणायचे. हजारो हाडं पडलेले होते पण ज्या हाडांनी आयुष्यभर हाड फोडलं ते हाड काय विठ्ठल म्हणणारे गाव नाही. उचललं हाड लावलं कानाला आवाज आला चल छैया 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 आहे ना रे उचल लावलं कानाला सावन्ना महिना लावलं कानाला विठ्ठल हे मात्र चोखोबाचं आहे. ठेवलं जोडीमध्ये घेतले. विठ्ठल विठ्ठल ध्वनी जेवढी आस्ती म्हणत होते तेवढी आस्ती जोडीमध्ये नामदेवराय पंढरपुराला आले. पंढरपुराचा पांडुरंगाचा पायथ्याशी समाधी दिली चोखोबरायची. आजही तुम्ही आपण देवाचं दर्शन घ्यायला जाणार. सुरुवातीला चोखोबरायचं दर्शन आहे मग देवळामध्ये प्रवेश आहे. ऐका एवढा मोठा अधिकार संपन्न साधू संत समाज आहे म्हणून जगाचा कल्याण संतांचा विभूती देह कष्ट भीती परोपकार अनुभव आले अंगा ते या जगा देत असे नाही का. भजनाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती साधू संत म्हणताय. तुम्ही आपण भजन करा. नाही भजन करता आले तर भजन ऐका. ईश्वराने आपल्याला कान दिलेले आहेत भजन ऐकण्यासाठी. नाही भजन ऐकायचंय तर गाणी ऐका. पण कोणती गाणी ऐका जरा सात्विक गाणी ऐका. ज्या गाण्यांमध्ये राम आहे ज्या गाण्यामध्ये कृष्ण आहे ज्या गाण्यांमध्ये संत प्रमाण आहे अशी गाणी ऐका. काय पूर्वीचे गाणे होते महाराज. बाबा आपल्या काळात एक गाणं होतं. आपण जेव्हा तरुण होतो ना 25 वर्षाचे तेव्हा एक गाणं होतं. म्हणजे बाकी झपी घ्यात का जागे आहेत बरं का. तुमच्या काळामध्ये एक गाणं होतं मेरे राम मेरे शाम तेरा नाम एक साचा दुजा नाम वाटत होत. हे गाण्यात का अभंग आहे असं वाटत होत. काळ बदलला. आता आमचा काळ आला दलिंदर काळ. शांताबाई शांताबाई गावाला गेले बाबुरावाला. बाबुराव गेल्यानंतर सोनं तुझा माझा भरोसा 2019 एक गाणं रिलीज झालं. एक बँडवाला चारदा गाणं लावायचं ते कोणतं गाणं होतं ते
सर्वजण नाचले त्या गाण्यावर. कोणतं तुझं गाणं? मला असं वाटतं ते गाणं आल्यापासून कोरणला असेल. काव सचिन काय करस ना बाबल्या, व मणी माय हो बाबा. इतकी परिस्थिती वाईट झाली महाराज या गाण्या. इतकी वाईट परिस्थिती झाली, लोक लग्न खोटं बोलून पार पडायला लागले, संसार खोटं बोलून पार पडायला लागले, पण परमार्थामध्ये खोटं बोलून चालणार नाहीये. या परमार्थामध्ये आम्हा घरी धन शब्दांची शस्त्र येत नाही करू, ह्या संतांचा भाव आहे. एक मुलगा अट्टल बोबडा, 40 मुली बघितल्या त्याच्या बापाने त्याच्यासाठी, किती 40, पण पोरगा बोबडा होता. 41 वा नंबर लावलेला होता बापाने, देख बोबोनी 40 पुरी तुला देखाय घ्यात, 41 वा नंबर लायल शे तडे देईन तू काय बोला ना, तू जर तडे बोल ना आपला मांगलदार मोठा आडशी, एक तर मी उडी मारत असून नाही तर मग तुला ढकली दिसू. अहो म्हणे मी अधिबात बोलाव नाही. पिकअप गाडी केली, पिकअप गाडीवर अर्धी भाऊ पण बसवली, पोरीच्या दाळावर गाडी लावली, देखी काय राहणार, पोरना खाण ना खाण बोबडे होत. उतरले सगळे, कोण खुर्शीवर, कोण टेबलवर, कोण खालतो, कोण वरते, एक मन मला पटाल जागा आणि मोरी मापटू काता पटे काका काता मोरी होत. जी पोरले त्या कडनं तिने मोठी बहीण येडी भर पाहुणच नव्हती म्हणे. म्हणे आप्पा वाई काय शे, म्हणे आईने शे दुसरी शे येईल ठेवा तर ती. जी पोरले त्या कडनं तीन माहिती दाडामध्ये, देख बाई आपण पण गन चुकाय जायल शेत, कोणी पै पाहुणा तुले बोलणार बोला ना. कितली का पाशी लागे ना आपला, आपण बोला ना. चालेल तो ट्रे त्यांनावर चाना कप बशा, नवरे नवरदेव ना जिजभाऊ फोईभाऊ मामभाऊ एक बाबाला एक गेलेलं होत्या, दुसरा शॅफ्टिंग जा एल डी उघडेल दप्तर उघडेल कॅशेट उघडेल. मग नवरदेव काय पोऱ्यांनी 40 पोरी खोयला होतात त्यांना ध्यान काय चहाकडे. चाना कप उचलताना त्याला असं वाटणं मी का बगीचा फुलं पाडून उभा, असा जोर मा झटका तिने गरमचा अंकुर सांगली. तिने अरबी काय राहणी, मग पुती पुती पे पुती पुती पे पुती पुती पे. तुम्ही आशिला तोपर्यंत मी बी चहा पिय सात. म्हणे आप्पा काय करतात, म्हणते का भाऊ सारखा वारका पेढे म्हणून लटकाडी. काय थोरपण झाडावे ते ऐक, काय थोरपण झाडाचं महाराज. महिला मंडळ खरं सांगू, आयुष्य गेलं आपलं, आयुष्य गेलं, 20 वर्ष झालीत, 50 वर्ष झालीत काहींचा संसाराला. आपल्या धनीला दरवर्षी तुम्ही आग्रह करतात साडी चोडीचा, पण या वर्षी आग्रह नाही धरता आला तरी चालेल, पण एकदा का होईल. आपल्या धनीला सांगा, धनी एवढे वर्ष झालेत पण तुम्ही मला पंढरपुराची वाट दाखवली. आपलं गाव भाग्यवान आहे, पंढरपूरची वारी जाते, मुक्ताईची वारी जाते, पण तरी सुद्धा प्रत्येक जण गेलंच असेल असं नाही, बाकी राहिल्या आहे त्यांनी जाऊ द्या, आग्रह करा नवऱ्याकडे. धनी एकदा का होईना मला पंढरपूर दाखवा का. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरे, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरे. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरे. आईवडिलांची सेवा केली त्या सेवेवर तत्पर होऊन ईश्वराला वैकुंठाला गए हजर लावून या भूतलावर यावं लागलं. पुंडलिकाचा सांगण्यावरून विठेवर 28 युगापासून उभं राहावं लागलं ना. अशा ईश्वराचं आणि अशा पुंडलिकाचं मला दर्शन घ्यायचं आहे. धनी मला पंढरपुराला नाही असा अट्टा हाच करता आला तर विपरीत काळामध्ये नवऱ्यावर दुःख असेल, त्याच्या दुःखामध्ये खांद्याला खांदा लावून धीर देण्याचा प्रयत्न करा. आपला परमार्थ सफल झाल्याशिवाय राहणार. त्याच्यावर कर्ज असेल त्याला सांगा, धनी आपल्यावर कर्ज आहे, चिंता करू नका, या वर्षी नाही फिटलं पुढच्या वर्षी फेडून टाकू आपण. बाकरल्या पप्यान पप्पू कसा विचारणार म्हणतो तुम्ही, काय म्हणून म्हणतो, नाही बाकरल्या म्हणतो, त्यांना मोरलाचं नाही पिटणं त्यांना मोरलाचं भेट टाकसोत आपण, चिंता करू नका, त्यांना मोरलं नाही पिटायला लागणं त्यांना मोरलाचं भेट टाकसोत,
नाही भेटा लागणार, नाही मन दिसत इथं, नाही तर वरती फेडायचा आहे. परमार्थ आपल्याला सज्ज करायचा आहे. साधू संतांनी वैराग्य निर्माण केलेलं आहे आणि ऐका, वैराग्याचा बडावर ईश्वराची प्राप्ती आहे. साधू संतांचं भरपूर वैराग्य, त्या वैराग्याचा बडावर ज्ञानोबर आहे. चालविली जड भिलती हरळी चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबर आहे, भिंत चालवताय, रेडा बोलवताय, वैराग्य आहे जीवनात. जवळचं वैराग्य सांगतो 100 वर्ष, 107-108 वर्षाचं वैराग्य सांगतो. पुणे जिल्ह्यामध्ये आळंदीक्षर आजही स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, विष्णूबाबा जोग यांची संस्था, वैराग्याचा बडावर आजही ते कार्य सिद्ध आहे. त्यामध्ये संस्थेचा नेम आहे, शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही. हे वैराग्य आलं कुठून? तर आजही अनादिकालापासून संप्रदाय प्रचार आणि प्रसार त्या संस्थेच्या माध्यमातून करत आहेत महाराष्ट्रभर. असे विष्णूबाबा जोग त्या काळामध्ये त्यांचे समकालीन लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक आणि जोग महाराज हे मित्र का? कारण विष्णूबाबा जोगांना कुस्ती खेळण्याचा छंद होता आणि लोकमान्य टिळक यांना कुस्ती बघण्याचा छंद होता. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील मोठ्या सावकाराने बंगला बांधलेला होता. आपल्या बंगल्याला पाय लावायला येतील लोकमान्य टिळक, यासाठी त्यांनी एकदा नाही चारदा पत्र पाठवलं होतं लोकमान्य टिळकांना. पण लोकमान्य टिळक काही त्याच्या घरी यायला तयार नाही, पाय लावायला तयार नाही. त्याला वाटलं आळंदीक्षर जवळ आहे, बैलगाडी झुंपली, आळंदी क्षेत्रात आला. ज्ञानोबरांच्या समाधीवर डोकं लवविलं, बाहेर निघायला लागला गाभाऱ्यातल्या. मोठा साधू महात्मा, ज्ञानेश्वरीवर प्रवचन चाललेलं आहे, हजारो लोक समोर बसलेले आहेत. त्यामध्ये प्रथम आणि पहिल्यांदा आणि पुढेच लोकमान्य टिळक बसलेले होते या त्या सावकाराला दिसलं. सावकाराला वाटलं मी एकदा नाही चारदा पत्र पाठवलं लोकमान्य टिळकांना, पण लोकमान्य टिळक माझ्या घरी यायला तयार नाहीत. या साधूचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन ऐकण्यासाठी लोकमान्य टिळक बसलेले आहेत. आता एक काम करतो, या ज्ञानेश्वरी सांगणारा बोवालाच माझ्या घरी बोलवतो, म्हणजे लोकमान्य टिळक माझ्या घरी पाहायला वायला येतील. प्रवचन वगैरे संपू दिलं, जोग महाराजांजवळ ती व्यक्ती आली. म्हटले बुवा काय आघात, तुमचं ज्ञान आहे, रखरखत तुमचं तेज आहे. बुवा शब्द वाहत होते अमृतासारखे, समाधी लागत होती समाजाला, इतकं तुमचं आघात ज्ञान आहे. पण बुवा उद्यापासून तुम्हाला ज्ञानेश्वरीवर प्रवचन सांगायला माझ्या घरी तुम्हाला यायचं आहे. जोग महाराजांनी हात जोडले, म्हटले सावकार बुवा आळंदीसारखं क्षेत्र आहे, चातुर्मास आहे, मला चातुर्मास सोडता येणार नाही आहे. सावकार म्हणू लागला बुवा तुम्ही जर माझ्या घरी येत असणार मी तुमचा आदर सत्कार बहुमोलाने करेल. जोग महाराज म्हटले मी फक्कड साधू आहे, मला काय गरज आदराची सत्काराची, मला माफ करा, मला तीर्थक्षेत्र सोडता येणार नाही. पुन्हा सावकार म्हणू लागलात अबुआ तुम्ही जर माझ्या घरी येत असणार प्रवचन करायला मी तुम्हाला 1 पोतीभर पैसे देतो. किती? 1 पोतीभर. जोग महाराज म्हटले मी फक्कड महात्मा आहे, लंगोटीशिवाय काही दुसरं नाही, मला एवढा पैशांची का आम्ही दाखवतात. म्हटले बुवा तुम्हाला 1 पोतीभर पैसे देणारा संपूर्ण पुणे जिल्हा फिरा, हा एकटा सावकार सापडेल. जोग महाराज ताळपासून उठून उभे राहिलेत. त्याच प्रश्नाला सडेतोड उत्तर दिलं जोग महाराजांनी. म्हटले सावकार पुणे जिल्हा फिरल्यावर तुम्ही अशी एकही व्यक्ती सापडणार की तुम्ही मला 1 पोतीभर पैसे देतायत, पण संपूर्ण जग फिरा तुमच्या 1 पोतीभर पैशाला नाकारणारा फक्त एकटा पट्ट्या सापडेल. म्हटले जगात एकटा पट्ट्या. परम पद बड वैराग्य, परम पद बड वैराग्य, परम पद बड वैराग्य, परम पद बड वैराग्य.
ते गोड प्रमाण देणारे मंडळी आहेत. ऐका, वैराग्याचा बडाबर ईश्वराची भेट घेतली साधू संत मंडळींनी, तर तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनातला संसार लाथाडून तो हा देवाचा हे देव बढिया माझा पंढरी राव अशा देवाचा मी अंगीकार केलेला आहे अभंगातल्या प्रथम पहिल्या चरणामध्ये. आपल्या सप्ताहाचं खऱ्या अर्थाने आपला सप्ताहाचं ही बळ झाले, बळीवान झालेला आहे आपला सप्ताह. मागील 2 वर्ष इतकी भयानक गेलीत महाराज, 100-100 वर्षाची परंपरा थांबली कोरोनामध्ये, हा आनंद लोपत गेला होता. 2 वर्ष ही पावलं, वारकऱ्यांची पावलं पंढरपुराला गेली नाही. काय काळ आला महाराज, पण ऐका इथून पुढे सांगतो. पांडुरंगा चरणी मी प्रार्थना करेल, आपला कन्हेरा गावाचा सप्ताह जोपर्यंत सूर्य आहे जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत अखंडपणे चालावा ही पांडुरंगा चरणी मी प्रार्थना करेल. 61व्या वर्षाचं फळ काय झालं, 100-100 वर्षाची परंपरा गेली पण 100 माळकरी झाले नाहीत, पण आपल्या गावामध्ये खरोखर हे तीर्थक्षेत्र आहे ज्या गावामध्ये सप्ताहामध्ये लहान लेकरं कीर्तनामध्ये येऊन बसतात, हे खऱ्या अर्थाने 61व्या वर्षाचं केलेलं फळ आहे. काय हरिपाठामध्ये आनंद आहे, संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर कुठे हे बघा, यूट्यूब चॅनलला कन्हेराचा सप्ताह हा काना देशामध्ये 1 नंबरला सप्ताह म्हणजे कन्हेराचा आहे. मागील टाळकरी मंडळी ही लेकरं जेव्हा हरिपाठात टाळ घेतात आणि हरिपाठात टाळ लेकरं घ्यायला येतात म्हणजे का, ज्या गावातली भजनी मंडळ सात्विक त्याच गावामध्ये लहान लेकरं टाळ घेऊन उभे राहतात किंवा भजनाला येतात. ज्या गावामध्ये भजनी खौट ते मेले तो महाराज, पण ते नवीन उगू दिली नाही. आता एखादं लहान लेकरू तो काही पोटातून थोडी शिकून आले, इकडे तिकडे टाळ वगैरे ठेका वगैरे चुकणार, त्याचा ठेका चुकायला लागला का हे खोट बंदी मंडळ हा म्हणत असं आहे का, हा तुना टाय आहे तुम्ही माय बाई वाड्यावर ये. परिस्थिती इतकी वाईट होते तो तमाशाकडे ओढतो पण परमार्थाकडे ओढत नाही. सात्विक मंडळी आहे आपली,
अगदी गोड 61 वर्षाची परंपरा आहे. खूप भाग्यवान गाव आहे आपलं की या गावामध्ये महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी आणि कीर्तनकार येतात महाराज, नाही का? खानदेशामध्ये बरेचदा मोठमोठे कीर्तनकार तारखा घेत नाहीत, पण या कानादेशामध्ये या कनेरा गावामध्ये ढोक महाराजपासून मोठमोठे रत्न या कनेरा गावामध्ये आले. तसेच या गावाची नाळ जेव्हा मी 75 वर्षाचा आधी आलो होतो, आता 2-3 वर्षापासून मी सतत येतो आहे का नाही, तुम्ही ध्यान ठेवत जाणवा म्हणा.